एक भंडाऱ्यामधली मोठी आणि महत्त्वाची बातमी. भंडाऱ्यात नगर परिषदेनं पवनी पोलीस स्टेशन सील केलेलं आहे. कर थकबाकीवरून नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. एकाच दिवशी 3 सरकारी ऑफिसना त्यांनी टाळं ठोकलेलं आहे. पाटबंधारे व्यवस्थापन अभियंता कार्यालय सील करण्यात आलंय. उपकार्यकारी अभियंता विद्युत विभागाचं कार्यालय सुद्धा सील करण्यात आलंय. मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी ही धाडसी कारवाई केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं पोलीस स्टेशनचं सील हे काढण्यात आलेलं आहे. आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत प्रवीण तांडेकर. प्रवीण, काय अधिक माहिती मिळते या संदर्भातली? नक्कीच, आज नगर परिषद पवनी येथील सीईओ माधुरी मडावी यांनी 3 शासकीय कार्यालयाला सील ठोकलं होतं. त्यामध्ये पोलीस स्टेशन, पाटबंधारे विभाग आणि विद्युत विभागाचे कार्यालय होते. मात्र पोलीस स्टेशन कार्यालयाचं सील कलेक्टरच्या आदेशाने काढण्यात आलेलं आहे. मात्र मागील 2 वर्षापासून या तिन्ही कार्यालयांनी कर भरलेला नव्हतं, त्यामुळे ही कारवाई पवनी नगर परिषदेने केलेली आहे. त्याच्या आधी सुद्धा पवनी बाजारपेठेतील काही दुकानांना नगर परिषदेने सील लावण्यात आलेले होते. वृषाली, ही कर थकबाकी नेमकी कितीचा हा आकडा आहे, त्या संदर्भात काही माहिती मिळू शकलेली आहे का? नेमकं कर थकबाकी किती आहे त्याचा आकडा मिळू शकलेला नाही. मात्र जवळजवळ 2 वर्षापासून तिन्ही कार्यालयावर कर थकित होते, त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे. नक्कीच, धन्यवाद प्रवीण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. भंडाऱ्यामध्ये नगर परिषदेनं पवनी पोलीस स्टेशन हे सील केलेलं आहे. 2 वर्षांपासून या ठिकाणचं कर थकबाकी होती, त्याच्यामुळेच हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे.